विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय News 24 सह्याद्री. घेऊयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा जब्बर धक्का लागून शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली आहे. राकेश पुरुषोत्तम जिपकाटे असे मृताचं नाव असून ते अल्पसुधारक शेतकरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. संत गुरु रविदास आणि संत गाडगेबाबा अशा थोर संतांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे व मोठे व्हावे असे सांगत शिक्षणात दिवा लावला तर आयुष्य प्रकाशमय होतं असं प्रतिपादन संस्थेच्या प्राचार्य जयश्री निंबार्ते यांनी केलंय. त्या भंडारा येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संत गुरु रविदास महाराज व संत गाडगेबाबा यांची जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. दरम्यान त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना थोर संतांच्या कार्याचे अनेक धार्मिक उदाहरणे देत विशद केली. युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल झाले. या भारतीय नागरिकांच्या स्वागतासाठी मुंबईच्या महापौर विमानतळावर दाखल झाल्या होत्या. भारत माता की जय अशा घोषणा देत किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केलं तर युक्रेनवरून परतणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांनी महापौर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. पनवेलकडून रायपूरकडे भेसळयुक्त बायोडिझेल घेऊन जाणारा एक टँकर जालना जिल्हा पोलीस पुरवठा विभागाच्या पथकाने पकडला आहे. हा टँकर तालुका जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. जप्त केलेल्या टँकरसह बायोडिझेलची किंमत 30 लाख रुपये आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक कारवाई करत आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या, परंतु त्या पूर्ण न झाल्याने खासदार छत्रपती संभाजीराजे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार राणा जगजीत सिंग पाटील हे देखील तुळजापूर येथे आज लाक्षणिक उपोषण करणार आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आमरण उपोषणासाठी आझाद मैदान येथे बसले आहेत. काल दिवस उलटूनही सरकार आणि प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी त्यांची भेट घेण्यास आलेली नाहीत, यामुळे मराठा समाजाचे समन्वयक यामुळे आक्रमक झालेत. त्यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ सरकारला दिली आहे. त्यानंतर हा मोर्चा आक्रमक होईल असा इशारा देखील देण्यात आलाय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 6 महिन्यांपासून घराबाहेरच निघाले नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असून राज्य सरकार पूर्णपणे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यास जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. दानवे यांच्या उपस्थितीत काल जालन्यातील दुधनवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांची डब्बा पार्टी पार पडली आहे. यावेळी सरकारने संभाजीराजेंना आश्वासन देऊनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केलं असून आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे असंही दानवे म्हणालेत. चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके यांच्या नावाने असणारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2022 नुकताच मुंबईत पार पडला. यामध्ये देशभरातील अनेक चित्रपट लघुचित्रपट नामांकनासाठी पाठवण्यात आले होते. यातून डोंबिवलीतील तरुणांनी पावली हा 30 मिनिटाचा लघुचित्रपट तयार केला होता. या लघुचित्रपटाला दादासाहेब फाळके 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. यामुळे डोंबिवलीतील तरुण अभिजित दळी, नचिकेत दांडेकर आणि आदित्य फराड यांचे सर्वत्र कौतुक होत असून शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. गेले 48 तास उलटूनही शिवसेना नेते आणि मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. काल सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे. दरम्यान शिवसैनिकांनी काल आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या शिवसैनिकांनी आयकर विभागाची छापेमारीचा निषेध केलाय.
श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी ट्वेंटी सामना 7 गड्यांनी जिंकलाय. श्रीलंका संघाने दिलेले 184 धावांचं आव्हान भारतीय संघाने 18 षटकातच 3 गड्यांच्या मोबदल्यात पार पाडलंय. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांची मालिकेत 2-0 फरकाने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिज नंतर भारतीय संघाने श्रीलंका संघाचाही मालिकेत पराभव केलाय. भारतीय संघाचा हा लागोपाठ 9वा विजय होता. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.